आणि त्याला गीतकाराला स्क्रिप्ट पाठ असावी लागते. म्हणजे तो कधीतरी अचानक फोन करून म्हणतो की अरे तो मंजूचा जो सीन होता ना तो आपण थोडासा शिफ्ट केलाय. तेव्हा तुम्ही कोण मंजू वगैरे किंवा तुम्ही कुठेतरी असता, जनरली बार मध्ये असता असे फोन येतात तेव्हा अशा वेळेलाच करतो. तेव्हा तुम्ही कोण मंजू वगैरे म्हणून चालत नाही त्याला. म्हणजे तुला माहित नाही आपण इकडे इकडे असं असं घेतोय तर त्याच्यानंतर आता गाणं सुरू होणार आहे, तर हा त्याचा स्टार्टिंग सीन आहे अशा पद्धतीने. पण त्याच्या ह्या आग्रही स्वभावामुळे माझ्याकडनं पावलॉट पासून उत्तमोत्तम काम होत आलेलं आहे. त्यात माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल तर खूप कमी आहे, कारण जसं विश्वजित म्हणाला की ही डॅम वेल नोज व्हॉट ही वॉन्ट्स आउट ऑफ एव्हरीवन. आणि आय एम क्वाईट शुअर की 30 तारखेला जेव्हा हा सिनेमा पडद्यावरती येईल तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटचं झालेलं अत्युत्तम काम आणि त्या सगळ्यांवरती आदित्यची छाप आपल्याला दिसणार आहे. कवी गीतकार वैभव जोशी यांचा मी वगैरे हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. मी प्ले केलं, मी काहीच त्याच्यात स्वतःचे इनपुट्स वगैरे काही टाकलेले नाही आहेत आणि त्याच्यातून इतकी मजा आली. म्हणजे ते गाणं नंतर जेव्हा मी जेव्हा गायले त्यावेळेला अक्षरशः स्केलेटन होतं मला वाटतं. म्हणजे काही म्युझिक खूप नव्हतं त्याच्यामध्ये. नंतर अवधूतसरांचा आवाज आला, नंतर मग बॅकग्राऊंड सॉरी मला वाटतं व्होकल्स वगैरे दुसरे नंतर आले. पण ते नंतर प्रॉडक्ट ऐकल्यावर मला इतका आनंद झाला की म्हणजे हे खरंच मी गायलंय का, खूप मजा आली मला. आणि त्यानंतर अवधूत सरांचं रिॲक्शन की म्हणजे हे हा तुझा आवाज आहे हे मला पटलं नव्हतं. सो ऑल इन ऑल मला खूप मजा आली आणि ही पूर्ण टीम, आय वुड लव्ह टू वर्क विथ दिस टीम अगेन. गणवी आपण म्युझिक लॉन्च करणार आहोत पण त्याआधी एक छोटेसे दोन ओळी जर बघून दिसत मजा येईल. नको ना आपण ते म्युझिक बरोबर आपण गाणं तसंच ऐकूया ना. सुनील बर्वे यांच्या हस्ते आपण आता म्युझिक लॉन्च करूया. सगळे कलाकार सरांची अनिकेत, हेमंत, प्रिया, ऋषिकेश कविता Steve.